दर्शको नमस्कार. पोंभुर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उमरी पोद्दार इथं स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांना दिलेला शब्द केला पूर्ण. दर्शको, राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं पोंभुर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उमरी पोद्दार इथं स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागानं दिनांक 7 डिसेंबर 2018 रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. अर्थमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी उमरी पोद्दार येथील नागरिकांना दिलेला शब्द हा आता पूर्ण केल्याचं दिसतंय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा या आदिवासी बहुल तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजूर देखील करण्यात आलं. पोंभुर्णा इथं ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्यानं त्या ठिकाणचं प्राथमिक आरोग्य केंद्र नजीकच्या परिसरात उमरी पोद्दार इथं स्थलांतरित करण्याबाबत नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगानं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्यानं पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश प्राप्त झालं असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित देखील करण्यात आला आहे. दर्शको, पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित झाल्यानंतर सदर प्राथमिक आरोग्य केंद्र उमरी पोद्दार इथं कार्यान्वित होणार आहे. उमरी पोद्दार इथं प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर या परिसरातील नागरिकांना मोठी आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होणार आहे. यापूर्वीही बल्लारपूर तालुक्यातील मानोरा इथं विशेष बाब या सदराखाली प्राथमिक आरोग्य केंद्र अर्थमंत्र्यांच्या पुढाकारानं मंजूर देखील करण्यात आलं. सदर निर्णयामुळे उमरी पोद्दार येथील तसंच लगतच्या परिसरातील गावांमधील नागरिकात सध्या आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत मनोज मुलकलवार आणि सुमनबाई टेकाम. टाइम्स ऑफ विदर्भसाठी पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी विजय वासेकर. हे गाव किंवा या उमरी पोद्दार परिसरातील 10 किलोमीटर पर्यंतचा किंवा 10 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरील पूर्ण आदिवासी आणि गरीब जनतेचा परिसर असल्यामुळे या परिसरामध्ये आरोग्याच्या कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. या ठिकाणी PSC उपकेंद्र आहे, परंतु इथला डॉक्टर 4 वर्षापासून विसापूरसारख्या दवाखान्यामध्ये डेपुटेशन आहे, त्यामुळे येथील जनतेला कोणत्याही आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध होत नव्हत्या. थोडा थोडा जरी आजार पडला तरी इथं कुठलाही खाजगी डॉक्टर किंवा कुठलीही आरोग्याची सुविधा उपलब्ध नव्हती. त्या अनुषंगाने इथली मागणी 2010 पासूनची प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी होती, परंतु आम्ही 2015 पासून पाठपुरावा केला आणि सुधीरभाऊंनी आम्हाला शब्द दिला होता का उमरी पोद्दार इथे मी प्राथमिक आरोग्य केंद्राची नक्कीच मंजुरी करून देईन म्हणून. आणि सुधीरभाऊंनी या परिसरातील जनतेच्या आपल्या गरीब जनतेचा विचार करून त्यांनी आणि माझ्या सहकार्य राहुलभाऊ संतोषवारे परिसरातले जिल्हा परिषद सदस्य अलकाता यात्राम तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन गोरंटीवार यांनी आम्हाला योग्य साथ दिली आणि अथक परिश्रम करून सुधीरभाऊकडे वारंवार पाठपुरावा करून आणि सुधीरभाऊ पण आपल्या शब्दाची जाणीव ठेवून कुठलीही कसर न ठेवता त्यांनी आम्हाला हे यश मिळवून दिलेले आहे. अगोदर छोटा मोठा दवाखाना होता, आम्हाला खूप तकलीफ होती. आमची बाई जर डिलिव्हरची वेळ आली पोंभुर्ण्याला हलवा लागत होता, पोंभुर्ण्याहून चंद्रपूरला हलवा लागत होता आणि सर्व लोक कसे गरीब गुंडे, त्यांना जवळ पैसे नव्हते राहत, खूप तकलीफ होती. पण खरोखरच म्हणावा सुधीरभाऊच्या आशीर्वादाने आमच्या गावात दवाखाना PSC म्हणून येत आहे आणि आणले त्यांच्या मनानं, त्यांनी मेहनत केले आमच्यासाठी इथं आणले, धन्यवाद. मी त्यांना अशी मान्यता देतो का खरोखरच माझा आभार मानतो मी सुधीरभाऊचा.